उन्हाळा सुरू झाला की विविध फळे आणि भाज्या बाजारात येतात. आज आपण जाणून घ्या कोकणामध्ये जी फणसाची भाजी केली जाते ती कशी केली जाते. कोकणपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या सीझनमध्ये फणस येतात आणि यातील कच्च्या फणसाची ही भाजी केली जाते. आज आपण जाणून घ्या ही कच्च्या फणसाची भाजी कशी करावी. यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स ह्या व्हिडिओद्वारे जाणवतील. या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने फणसाची भाजी करू शकता. पहा या व्हिडिओद्वारे कशी करावी फणसाची भाजी. हाय, माझं नाव सोनाली आहे आणि आज आपण कच्च्या फणसाची भाजी, जी कोकणातील खूप प्रसिद्ध भाजी आहे, त्याची रेसिपी जाणून घेऊयात. प्रथम तर तुम्हाला कोवळा फणस लागेल त्याच्यासाठी, आणि त्याकरता तुम्हाला पहिलं हाताला चांगलं तेल लावून घ्यायला लागेल, कारण त्याचा जो चीक असतो त्याच्यामुळे हाताला तुमच्या चीक लागू शकतो. म्हणून आधी हाताला तेल लावून घ्या, नंतर तो फणस चांगला धुवून त्याचं कवर आपल्याला कट करायचं आहे. जे जाड बाहेरची त्याची स्किन असते ती पूर्ण काढून त्याच्या बारीक फोडी करायच्या, आणि नंतर त्याच्या आतला एक चिकट भाग असतो तोही साफ करून घ्यायचा. पहिल्यांदा फणसाचा बाहेरील काटेरी भाग कापून घ्यावा, यामुळे फणसाच्या फोडी करणे जास्तीत जास्त सोपे जाते. या फणसाच्या फोडी केल्यावरती या फणसाच्या आतमध्ये कोपा असतो, म्हणजे एक चिकट प्रकारचा खोड असतं, ते खोड देखील आपण यावेळेस काढून घ्यावे. उर्वरित ज्या बियांचा भाग असतो तो आपल्याला ह्या भाजीसाठी वापरावा लागतो. बिया आणि कड्याचा गर हा भाजीसाठी मुख्यत्वे वापरावा लागतो, त्यामुळे मधला जो चिकाचा भाग असतो तो देखील यामध्ये कट करून घ्यावा. फणसाचे व्यवस्थित तुकडे झाल्यावरती एखाद्या कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये हा फणस शिजायला टाकावा लागतो. यासाठी थोडेसे पाणी आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात मीठ देखील टाकायला लागते. मिठामुळे जो चीक लागलेला असतो फणसाला तो निघून जातो. जर आपण कुकरला हा फणस लावणार असलं तर 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हा फणस शिजतो, किंवा पातेल्यात जरी वेगळा लावला तरी फणस शिजेपर्यंत थांबायचे. यानंतर फणस शिजल्यावरती त्याचे बारीक बारीक हाताने कुच करून तुकडे करून घ्यायचे. ह्या तुकड्यांची आता आपल्याला भाजी करायची आहे, ती कशी आपण ह्या पुढील कृतीद्वारे पाहूया. यासाठी आपल्याला पहिला एक बारीक कांदा चिरून घ्यावा लागेल, त्यासोबतच आपल्याला लसूण पाकळी देखील लागणार आहे. फोडणीमध्ये लसूण टाकून त्या चिरलेला कांदा टाकावा आणि त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि आपण जे फणसाचे तुकडे केले आहेत ते टाकावे. यासोबतच यामध्ये अमसूल टाकणे देखील गरजेचं आहे, आणि आपल्याला चवीनुसार वाटल्यास त्यामध्ये ओले खोबरे देखील आपण टाकू शकतो. तसेच त्यामध्ये आपण ओले काजू देखील टाकून ही भाजी अतिशय रिच करू शकतो. अशा प्रकारे कच्च्या फणसाची ही भाजी आपल्याला अतिशय आवडू शकते. ही कोकणातली अतिशय सुप्रसिद्ध अशी भाजी असून कोकणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या कच्च्या फणसाची भाजी केली जाते. फणस हा उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही भाजी बेताणेच खावी, मात्र ह्याची अतिशय अप्रतिम चव तुम्हाला नक्कीच आवडेल.